नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटद्वारे कळवलेले आहेत की त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे हे आता आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव मिळाला संदीप गोरडे यांनी कमेंट केलेली आखेगाव तालुका शेवगाव आजचा कापूस खरेदी आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल वरखेडी भोकरी येथे सात हजार सातशे एक्कावन्न रुपये चा चालू भाव आहे रंगनाथ जाधव यांनी कमेंट केलेले रानार शेनवडगाव राणार राहुरी जिल्हा अहमदनगर आठ हजार चारशे रुपये भाव सुनील भाऊ यांनी कमेंट के कमेंट केलेली आहे नांदेड देगलूर सात हजार नऊशे रुपये भाव दीपक यांनी कमेंट केलेली आहे दीपक बुगले मोंडाळा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव कापूस भाव सात हजार सहाशे रुपये ऋषिकेश कलाने मुक्काम पोस्ट रुई तालुका माहूर जिल्हा नांदेड कापसाचे भाव आठ हजार रुपये विशाल भाऊ जायबाई यांनी कमेंट केलेली आहे सर शासनमान्य भाव सहा हजार पंचवीस रुपये आहे पण इथे तर आठ हजार रुपये पार कापूस विकत आहे कापसाचा भावाची खूपच प्रचंड तेजी वाढत आहे पण दिवाळीमुळे कापूस भाव कमी होऊ शकतात आणि आत्ताच विकलेले बरे कारण दिवाळी होऊन गेल्यावर चांगला भाव येईल येईपर्यंत कापसाचे वजन घटून जाईल म्हणून आत्ताच विकलेला फायद्याचा तसेच सर्व शेतकऱ्यांना खूप अभिनंदन इतका भाव मिळाल्याबद्दल विशाल भाऊ सध्या बाजारात कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे भविष्यात भाव कमी होऊ शकतात परंतु मार्च महिन्यापर्यंत मार्च महिन्याच्या वेळेस भाव सम वाढू शकतात पोहोरेत तालुका चाळीस चाळीसगाव जिल्हा जळगाव कापूस भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे भावडू धनगर यांनी कमेंट केलेली आहे त्यानंतर सावता वाजे आठ हजार भाव मिळाला अशी कमेंट केलेली आहे अरविंद चव्हाण संतोष चव्हाण राहणार निमखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना कापूस बाजार भाव मला दिनांक सव्वीस दहाला सात हजार दर, सात हजार नऊशे रुपये भाव मिळाला अशी अरविंद भाऊ यांनी कमेंट केलेली आहे वाल्मिक शिंदे यांनी कमेंट केलेली आहे तालुका सिल्लोड मोडा गाव आजचे भाव साडेसाठ साडेसात हजार प्रति क्विंटल शिंदे पाटील यांनी कमेंट केलेली आहे कृष्णा भोयांनी कमेंट केलेले बीड तालुका माजलगाव कापूस बाजारभाव सात हजार तीनशे रुपये अरुण कावळे यांनी कमेंट केलेले सात हजार सहाशे जिल्हा वर्धा गाव रोहाणा ज्ञानेश्वर ताले यांनी कमेंट केलेले शेतकरी मित्रांनो भाव जातील का दहा हजारपर्यंत मलकापूर बुलढाणामध्ये सात हजार पाचशे आहे सध्या नवनाथ गेमर्स यांनी कमेंट केलेले औरंगाबाद फुलंबरी भाऊ दहा हजार भाव मिळेल का सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड तेजी आहे त्यामुळे दहा हजारसुद्धा भाव मिळू शकतो रवींद्र डिंगरे डिंगरे यांनी कमेंट केलेले गेवराई जिल्हा बीड दहा हजार रुपये नगदी राजेंद्र सोनावणे राजू सोनावणे तालुका जामनेर जिल्हा जळगाव आठ हजार शंभर रुपये भाव मिळतोय पवन मोहार मोहारले देवळी वर्धा आठ हजार तीनशे रुपये भाव मिळतोय पवन मोहरले हिंगणघाट वर्धा नऊ हजार शंभर रुपये गणेश काकडे आमची कमेंट घेतल्याबद्दल धन्यवाद आज मंगू जळगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे सात हजार नऊशे रुपये भाव मिळत आहे अशी कमेंट गणेश भाऊ यांनी केलेली आहे धन्यवाद गणेश भाऊ तुमच्यामुळेच इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत आहे की कि कापसाला किती भाव मिळतो आहे दीपक पाटील यांनी कमेंट केलेली आहे मासवड मासावड पाच हजार पाचशे पर क्विंटल घेत आहे तालुका जळगाव जिल्हा जळगाव नारायण भाऊ यांनी कमेंट केलेले हे आमचे खेडेगावात पानेवाडी सात हजार सातशे रुपये आहे आकाश भाऊ यांनी कमेंट केलेले आकाश सावळे बुलढाणा महाराष्ट्र कापूस भाव सात हजार पाचशे विनोद भाऊ यांनी कमेंट केलेले भाऊ तुम्ही आम्हाला रोज रोज खरोखरच एक चांगली माहिती देत आहे त्याबद्दल धन्यवाद भाऊ भाऊ तुमच्यामुळेच इतर शेतकऱ्यांपर्यंत दररोजचे कापूस बाजारभाव मिळत आहे इतर शेतकऱ्यांना तुमचेही खूप आभार गणपत जाधव यांनी कमेंट केलेले अहमदनगर तालुका नेवासा गावनिंबारी येथे आज आठ हजार दोनशे झाला जाधव गणपत शंकर गणपतभो यांनी कमेंट केलेले पुंडलिक भाऊ यांनी कमेंट केले सिल्लोड औरंगाबाद जिनिंगमधील आम्हाला कापूस काय भाव आहे हे आम्हाला माहीत पडत नाही तर आमच्याकडील खाजगी व्यापारी कवडी मोलाने कापूस खरेदी करतात तरी आपल्या चॅनलद्वारे भाव दररोज मिळाले तर, तर फारच चांगले होईल नक्कीच प्रयत्न करू भाऊ प्रभाकर उगमोले तालुका पातर्डी कापूस भाव सात हजार आठशे रुपये अशी कमेंट प्रभाकर भाऊ यांनी केलेले भीमराव केदार बाजार कापूस भाव आठ हजार रुपये भाव बीड जिल्हा शिरूर अशी कमेंट भीमराव भाऊ यांनी केलेली आहे सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट केलं त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही कमेंट करू शकता सर्वात प्रथम तुमचं नाव त्यानंतर जिल्हा नंतर तालुका आणि तुमच्या गावामध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद